तुमचं बाबा नाव काय होईल? चंद्रकांत विठ्ठल कोयंडे कोरडे कोयंडे कोयंडे कोयंडे. बर 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 बर. आणि तुमचं गाव कोणतं आहे? कोकण. कोकण तो भाग आला तो. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा येतो. तालुका? तालुका रत्नागिरी. रत्नागिरी. आणि गाव? कोकण. कोकण गाव नाही काका. कसं असण गाव कोकण? वाडी 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 सांगा तुमची. वाडी बिडी काय गाव वस्ती? राजू शेठ. कोणच नाही माझा कोण नाही बाबा. तुमचं नसू द्या कोणी. तुमचं कोण नसू द्या. काय का ना देवाच्या घरी गेले. ऐका ना मला काय म्हणायचं. तुमचं गाव गाव सांगा मला फक्त. वाडी वस्ती देवगड. देवगड 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 तर देवगड तर इथं नगर जिल्ह्यातलं आलं. देवगड तर नगर जिल्ह्यातलं आलं. बरोबर ना. डबल टाकली तुमच्या अंगावर. हे डबल आहे डबल. आता नवी नवी आणली बघा. नवी आणली तुम्हाला. नवी नवी नवी. बर मला सांगा तुमचं ऑपरेशन कधी झालंय पायाचं? पायाचं ऑपरेशन कधी झालंय? बरेच वर्ष. आणि ते प्लास्टर प्लास्टर काढलं नाही? प्लास्टर काढलं नाही. मग पायाची घडी नाही होत. हा मग ते प्लास्टर तुमचं काढलं नाही का? नाही काढलं प्लास्टर. सळी भरलेली. सळी भरली. पण ते प्लास्टर आहे तुमच्या पायाला? प्लास्टर आहे पायाला. नाही सळी आहे. शीख 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 आहे. हा पण कुठे टाकली? शिर्डीला का कुठे टाकली? शिर्डीला. तर हा शिर्डीला टाकली. शिर्डीलाच. बरं शिर्डीला तुम्ही कसे गेले? कोण होतं बरोबर? त्या माणसाने आणलं धरून धरून. कोणत्या माणसांनी? माणूस होता तिकडे शिर्डीतला. वशीतला धरून धरून आणलं. एस टी बसवला वशीत बसवला. बरं तुमच्याकडे तिकीट होतं का श्रीगोंदाचं? श्रीगोंदाचं तिकीट. तिकीट तुमच्याकडे कोणतं होतं? नाही नाही. उठून बसतो मला येतं. उठून बसतो मला. उठून बसता येतं का? बसता येतं ना बाबा? बसता येतं का? असं माग टिकून बाबा. देवाचं आशीर्वाद. बायका बिला चांगली राहतील तुझी. कोणाचे? तुमची सर्वांची बाबा. अजून आम्हाला एक आशीर्वाद तुमचा पाहिजे. तुमचा आशीर्वाद आम्हाला अजून एक पाहिजे. पण त्यासाठी तुमची मदत आम्हाला पाहिजे. तुमची मदत आम्हाला पाहिजे. मदत होईल देवाच्या कृपेने. होईल तुमची. मला होईल ना 100%. तुम्ही तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे मदत आम्हाला. तर आम्हाला काय म्हणणं आहे, आम्हाला तुमच्या गावाला जायचं. तुमच्या गावाला जायचं. आम्हाला गाव पाहायला निघालोय आम्ही. गाव माझा कोण नाही. सगळे गेले. नाही नाही. आम्हाला जायचं ना. आम्हाला तुमच्या गावाला. शेजारच्या गावचा आहे तुमच्या. शेजारच्या गावचा आहे मी. माझं कोण नाही. गाव सगळं मी तुमच्या गावचा आहे ना. शेजारच्या. तुम्ही गाव कधी सोडले? गाव कधी सोडले? गाव चिकार वर्ष आले. सगळे वर्ष गेले. तुम्ही कसे राहिले? मीच राहिले बाबा. लग्न बिग्न नाही केले का? लग्न बिग्न काहीच नाही. नाही का? बर 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 बर. मग तुम्ही असं असे बाहेर आता किती वर्ष फिरणार बाबा? आता बघू. आता का देव देवाला बोलला मला वर घेऊन जा लवकर. नाही नाही. तुमच्या हातून अजून काही काम चांगलं करणं बाकी आहे. तुमच्या हातून अजून काही चांगलं काम करायचं तुम्हाला अजून. अहो साईबाबांच्या त्या भूमीमध्ये तुमचं ऑपरेशन झालं पायाचं म्हणजे काय? अरे असं वाटलं जीव देऊ. माणसाचा जीव नाही द्यायचं. असं वाटलं जीव देऊ. तर माणसाचा जीव नको देऊ. बरोबर आहे की नाही माणूस? म्हणजे अजून देव आहे ना शिल्लक माणसामध्ये? अजून देव आहे ना? हाय हाय ना. आपल्या उद्यामध्ये देवच आहे बाबा. नाही नाही नाही. तुम्ही म्हणता ना की आत्महत्या करायला गेलं तर लोक आत्महत्या करू देत नाहीत. नाही तिथे. म्हणजे त्यांचे देव आहे ना? हा. बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला जेवण दिलं. तुम्ही जेवण नाही केलं? नाही घरून. नको राहून दे. नको ते का खाल्ला. अर्धी भाकरी खाली. जास्त अंडा त्यांनी जेवण खाल्लं ना. थोडं खाल्लंय ना. हा खाल्ला. खाला थोडं. आणि तू चहा आणतो सकाळचा परत. हा ना. तो चहा घेऊन येतो परत. पाणी घेऊन येतो बाटली. तुमचं वय किती बाबा? वय आता मेजर. बी मेजर आणि ते चहा. 47 जन्म. 47. बरं तुमचं आधार कार्ड आहे? नाही. मतदान कार्ड? नाही. काहीच नाही ना. काहीच नाही. काहीच नाही. बरं पिशवी कुठं आहे? जमत जमत किती निघते? 47 म्हणल्यानंतर त्यात 53 75.
तुमचे छानपैकी 75 साजरे करू आपण. 75 75 76 चालू झाले तुम्हाला आता. 76 बरं, तुम्हाला आता आपण चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ. आता आम्हाला याला उशीर झाला, लवकर आलो असतो तुम्हाला चांगल्या ठिकाणी आपण नेऊन. इकडेच राहून दे का बाबा, तुम्हाला तिथं जेवण आंघोळ पांघोळ सगळं होईन, तुमच्या पायाची निगा होईन, औषध उपचार होतील. नको इथेच राहतो बाबा, इथेच राहील मी. इथं काय थंडी मारण मातीची, आता समजा आता उन्हाळा लागन ठीक आहे, नंतर पावसाळा लागन मग काय करणार? राहील कुठे ना कुठे, देव मला आश्रय देईल. रेल्वेच्या कडेला नाही सोयच, सेंट्रल रेल्वे, सेंट्रल रेल्वे इथं तुमची व्यवस्था करतो व्यवस्थित, काळजी करू नका. तुम्ही म्हणताय लय वर्षापूर्वी ऑपरेशन झालं, जखम ओली कशी काय? आतमध्ये अजून वरीच आहे ना. मग लय वर्षापूर्वी म्हणताय तुम्ही ऑपरेशन झाले? महिना झाला का 2 महिने? बरेच वर्षी आले. मग परत ते टाकी बिकी नाही काढले होते सगळे? टाकी नाही काढले, काय नाही, प्लास्टर घातलेलं ना वरून. बघू बरं, औषध लावला, औषध लावायचे परत ते लावायचे का? बर, मग आता प्लास्टर काढले का नाही अजून? प्लास्टर नाही काढण्याचे. मग प्लास्टर काढाय पाहिजे ना, ते चांगलं नाही ते, त्यात मग किडे बिडे होते. बरं हरकत नाही, हात झाकून घ्या गोदडी. तुम्ही आता झोपा बिंदास्त, तुम्हाला आम्ही आम्हाला सहकार्य करा फक्त, तुम्हाला आम्ही व्यवस्थित घेऊन जातो. हलून जरा मस्त बटन बघतो, नाही बटन लागत नाही, बघू ना त्यांची व्यवस्था करावं काहीतरी. एक शॉट मध्ये झोपा झोपा नाही झोपा तुम्ही झोपा, फक्त गप्पा मारा झोपा. कोकण सांगतात, कोकण रत्नागिरी गाव सांगताय ना, सिंधुदुर्ग सांगतात रत्नागिरी सांगतात आणि गाव म्हणतात कोकण. अंगास त्यांची पिशवी कुठे जमलं का? भाषा तिकडले नाही, नाही ती आपली भाषा आहे, आपली निवड आपली भाषेला. सकाळी बिस्किट खा रे, बिस्किट बिस्किट का आयुर्वेद सकाळी नको का? नको बिस्किट नको, चहा नको, काय नको, चहा नाही पैसा तो चहा दुसऱ्या मुलीशी आणतो मला. बर 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 बर, आपली भाषा आपलीच वाटते. तुमच्या आशीर्वाद असल्याशिवाय पुढची पिढी कशी घडेल बाबा? नमस्कार नमस्कार, नमस्ते नमस्ते, काम रुडून आले बाबा. बाबा येत का? माझ्या अंदाजाने शिर्डीला एका दवाखान्यात होते, शिर्डीच्या दवाखान्यात होते. मी कारण दुपारी बरंच विचारपूस केली. वडील नाही मला, आई आहे. आईची वडिलांची आत्म्याला शांती खूप घ्या. हरकत नाही, तुमचा आशीर्वाद राहू द्या पाठीशी आमच्या. आपण काहीतरी व्यवस्था करू तुमची, इथं काय झोपू नका तुम्ही. नाही नाही बाबा, इथं काय होणार? संडासला कुठे जाता? संडासला कुठे जाता? काय संडासला कुठे जाता? जातो कुठेतरी बाबा. जाता येतं का? जातो. कसं घसर घसरत असं असे जात? बर ठीक. किती दिवस झाले देवाचं रोज नाव घेतो? परवा संध्याकाळी. आई वडिलांचं देवाचं नाव घेत आहे म्हणूनच तुम्ही आतापर्यंत आहात ना व्यवस्थित सुखरूप. त्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत आहात ना सुखरूप. मित्रांनो, अशा पद्धतीनं किती तुम्हाला मुलं किती? तो कोणाला आपले काय त्यांचं नाव ते जठार जठार हा शंकर सचिन शंकर जठार. किती मुलं आहे तुम्हाला? बाबाच्या 2 मुलं मोठी असतील. छोटी छोटी छोटे हे बाबा हो आया सिंधुदुर्ग जे कोकण पट्ट्यातले आहेत. खरं तर त्यांच्या घरापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की घरी कुणी नाही. आता खूप वर्षापूर्वी त्यांनी घर सोडलेलं आहे आणि ते घर सोडलेलं असल्यामुळे त्यांचं कुणी हयात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही, परंतु आपण दक्ष नागरी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि विसापूरचे तरुण कार्यकर्ते आहेत, संतोष जठार असतील, त्याच्यानंतर संजय मिटर असतील,
संघटने असतील पुरा शरावत असतील त्यांच्या सर्वांच्या मदतीनं आपण त्यांचं योग्य ठिकाणी नेऊन त्यांना आसरा हा कायमस्वरूपी आपण देऊयात, कारण त्यांना आता मागे पुढे पुणे नाही आहे. आपण पाहता थंडी खूप आता यावर्षी खूप कडक पडली आणि त्याच पद्धतीनं उन्हाळाही कडक असेल पावसाळाही तसाच असेल. तिथं उघड्यावर झोपणं ताट्या कोट्यामध्ये सोयीचं नाही, त्यामुळे आपण त्यांना तातडीनं हलवून आणि योग्य ठिकाणी त्यांना आसरा देऊ जेणेकरून उर्वरित आयुष्य त्यांचं व्यवस्थितपणे ते घालवू शकतील. खरं तर बाबा खूप चांगल्या घरातले आहेत. आत्तापर्यंत आपण अनेक असे जे फिरणारी मंडळी पाहिली त्यांच्यामध्ये खूप बाबा चांगले आहेत, त्यांची भाषणशैली चांगली आहे, समजून घेण्याची पद्धत चांगली आहे, त्यामुळं बाबांना योग्य ते आपण आसरा देऊयात अशी या ठिकाणी आपण तुम्हाला आश्वासन देतो. आणि सर्व विसापूरकरांचं खूप खूप आभार, चांबुडेकरांचंसुद्धा खूप खूप आभार की आपल्यातली माणूस जी माणुसकी आहे ती माणुसकी आपण जपत आहात. खरं तर आता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा स्वतःमध्ये गुणफटलेला आहे, त्याला स्वतःच्या कुटुंबापलीकडे जायला वेळ नाही आहे. परंतु आज तुम्ही चांबुडून खास यासाठी इतक्या लांबून आलात, गोरसरावांनी दुकान वाढून आलेत, तुम्ही पाणी द्यायला गेले चालले जटर साहेब तुम्ही त्यातनं तुम्ही आले, नंतर राऊ सर आपल्या कामात व्यस्त होते, तर आज आपण अशा मंडळींच्या पाठी उभा राहिलो तर उद्यासुद्धा आपल्या पाठीमागं कुणीतरी उभा राहील. कारण दिलं की मिळत असतं, पेरलं की उगवत असतं. तर त्याच मानानं माणसातली माणुसकी आपण सर्वांनी जपूयात. जेव्हाही कुठेही कधीही महिला असतील, लहान मुलं असतील, वयस्कर असतील, आजारी असतील, असे कोण निदर्शनास आले की तात्काळ आपण दक्ष नागरिक फाउंडेशनशी संपर्क करा. तात्काळ त्यांना योग्य ती मदत आपण त्यांना देऊयात, देण्याचा प्रयत्न करूयात. आणि माणुसकीची भिंत ही आपण अशीच अखंडपणे बांधत राहूयात, कारण आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अशी माणसं खरं तर भेटणं खूप दुरापास्त आहे. याका अर्थानं ही देवरूप आहे ज्यांना आपल्याला आपल्या माध्यमातनं त्यांची सेवा करण्याची संधी मिळते. कारण देव आपण पाहिला नाही, अनेक वर्ष आपण दगड पूजत आहोत, मूर्ती पूजत आहोत, नाही का, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला आपण स्मरत आहोत, पाहत आहोत, परंतु देव हा माणसामध्येच आहे हे अनेक संतांनी सांगितलं, अनेक महापुरुषांनी सांगितलं. पण आता प्रत्यक्षात हा अशी देव माणसं आपल्याला मिळत आहे, त्यांची सेवा आपण सर्वजण करूयात, इतरांनाही आपण प्रेरित करूयात. बाबा आता आम्ही निघतो, तुम्ही आता आराम करा. तुम्हाला काही लागलं तर इथं मंडळी आहेत, त्यांना तुम्ही सांगा. आम्ही एक दोन दिवसात तुमची योग्य ती व्यवस्था करू आणि आपण छानपैकी इथून तुमचं पहिलं पायाचं आपण दुरुस्त करू, औषधोपचार करू. बाबा इकडेच राहिले, आपल्याला हॉस्टेलमध्ये जावं लागेल, तुमचं ते प्लास्टर करून पुन्हा इथं येऊ आपण. प्लास्टर काढावं लागेल, ते जखम झाली नाही नाही, त्याला जर जखम झाली असेल ना, जखम धुवावं लागेल, त्याला औषधोपचार करावं लागेल. आता बरी आहे दादा. बाबा परत येऊ आपण इकडे, परत इथं परत येऊ इथं, पण तुम्हाला औषधाची गरज आहे. त्याच्यात जर जखम मध्ये जर किडे बिडे झाले ना, ते आता नाही भविष्यात होऊ शकतात ना, कारण जखम आहे, जखमेला हवा लागली पाहिजे ना. चांगला सगळा जागा आहे, आता काय होणार नाही असं बोलतो. बर बर बर, हरकत नाही, आपण योग्य ते प्रयत्न करूयात. धन्यवाद. नाही नाही बाबा, तुम्ही झोपून राहा उद्या एक दोन दिवस. आता झोपताना हे सगळं तोंडावर घ्या असं, कारण आता हे चार लागतं ना लई. आपण स्वेटर पण नाही आलो. ओके, आपण येताना स्वेटर वेटर आणू, झोपलं ना. हा झोपा बाबा, धन्यवाद. दक्षिणादी फाउंडेशन, श्रीगोंदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.